नमस्कार मित्रांनो, मी सतीश शिंदालोरे पुन्हा एकदा सर्वांचं ऑनलाईन मॅथमध्ये स्वागत करतो आहे. आज आपण पाहूया कोडे क्रमांक 14 आणि मागील कोड्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण अजूनही ऑनलाईन मॅथ रिडल ही चॅनल सबस्क्राईब केलेली नसेल तर अगदी व्हिडिओच्या खाली लाल रंगात सबस्क्राईब हे बटन दिलेले आहे, त्यावर सर्वप्रथम क्लिक करून ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी व या चॅनलद्वारे येणारे नवनवीन व्हिडिओज पाहत राहावे. चला तर मित्रांनो पाहूया आजचे पहिले गणित कोडे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रश्न असा आहे, 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी किती जोड्यांमध्ये 6 फरक आहे. हाऊ मेनी पेअर्स ऑफ प्राईम नंबर्स इन सिक्वेन्स फ्रॉम 1 to 100 विथ डिफरन्स 6. अगदी सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. यानंतर इयत्ता पाचवी पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे, 223 नंतर येणारी क्रमाने 26 समसंख्या कोणती. विच इज द 25th इवेन नंबर आफ्टर 223. म्हणजे 223 नंतर क्रमाने येणारी 25 संख्या इथे आपल्याला काढायची आहे. अगदी सोपा प्रश्न आहे आणि स्कॉलरशिप प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये असा प्रश्न हमखास विचारला जातो. आजच्या गणित कोड्याचे उत्तर आपण पुढील अंकात पाहूया. असेच दररोजचे नवनवीन गणित कोडे मिळवण्यासाठी ऑनलाईन मॅथ रिडल ही चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आत्ताच ऑनलाईन मॅथ चॅनल हे सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आहे. यानंतर पाहूया आपण मागील कोड्याचे उत्तर. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असा प्रश्न विचारलेला होता, 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती व त्या जोड्या कोणकोणत्या आहेत ते इथे आपल्याला विचारलेलं होतं. चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर इथे पाहूयात. सर्वप्रथम आपण हे पाहूया की जोडमूळ संख्या म्हणजे काय. बघा, एकूण आपल्याला 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या मिळतात, पण त्या 25 मूळ संख्यांमध्ये अशा काही मूळ संख्या असतात की ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक 2 असतो त्या 2 लगतच्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आणि आपण निरीक्षण केलं त्या 25 संख्यांचं तर आपल्या लक्षात येईल की 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 असतात. त्या म्हणजे पहिली जोडी 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61 आणि सर्वात शेवटची जोडी म्हणजे 71 आणि 73. अशा एकूण आपल्याला 25 संख्यांमध्ये 8 जोड्या अशा मिळतात की त्यांच्यातील फरक 2 आहे, म्हणून यांना जोडमूळ संख्या म्हणतात. यानंतर आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी पुढील विद्यार्थ्यांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. इथे अगदी सोपा प्रश्न पदावलीवर आधारित विचारलेला होता की मोठ्या कंसात 4 × 6 × 8 × 10 ·16 चे वर्गमूळ किती. म्हणजेच ही पदावली आपण सोडवून बघितल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या उत्तराचं वर्गमूळ आपल्याला म्हणजे स्क्वेअर रूट इथे विचारलेलं होतं. याचं उत्तर आपण पाहत असताना त्याचे स्पष्टीकरण पाहूया. बघा, जी पदावली दिलेली होती त्या पदावलीचं आपण जेव्हा स्पष्टीकरण पाहणार आहोत तर पदावली सोडवत असताना कंचे भागू म्हणजेच बॉडमॉस या सूत्राचा वापर करून आपल्याला पदावली सोडवावी लागते. म्हणून पदावलीत आलेल्या कंसातील क्रिया सर्वप्रथम करावी लागेल. इथे अंडरलाईन करून दाखवलेली क्रिया सर्वप्रथम करावी लागेल कारण तो कंस आहे. मोठ्या कंसात एक छोटा कंस दिलेला आहे, तो कंस आधी सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल 1920 + 16 बरोबर केलं तर आपल्याला मिळेल 1936. आणि जेव्हा आपण 1936 वर्गमूळ करणार तर आपल्याला लक्षात येईल की 1936 वर्गमूळ 44 आहे. आणि अगदी 5 सेकंदात वर्गमूळ कशी काढतात हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहणारसुद्धा आहोत. अशा प्रकारे दररोज गणित कोडे मिळवण्यासाठी ऑनलाईन मॅथ रिडल हे चॅनल सबस्क्राईब करा. दररोजचे गणित कोडे परिपाठात विद्यार्थ्यांना विचारल्यास विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होईल आणि गणिताविषयीची भीती सहजपणे मिटून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला